जळगाव महानगरपालिका सत्ता पलटनंतर धुळे पालिकेची सत्ता बदलण्याच्या हालचालींना वेग आलाय. सांगली बरोबरच जळगाव मध्ये देखील महानगरपालिकेत धक्कादायक पद्धतीने भाजपची सत्ता खेचण्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांना यश आल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने धुळे महापालिकेतील भाजपची सत्ता खेचण्याकडे आपला मोर्चा वळवला असल्याचं दिसून येत आहे. धुळे महापालिकेतील भाजपचे नाराज असलेले बहुतांश नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा धक्कादायक खुलासा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. पण हा सत्ता बदल धुळ्यात अशक्य नाही आणि मी तुम्हाला अनेकदा सांगितलं याच्या आधी की 14 नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. ते सांगत होते की एक तरी फोडून दाखवा. एक नाही अनेक फुटायला तयार आहेत. जसे यांनी बाहेरून आयात केले तसे निर्यात झाले. जामनेरच्या पिस्तुलाला संकटमोचन वगैरे करत सांगत होते. काय हा जो सांड भाजपने सोडला होता काय त्याचा माज उतरून गेलेला आहे. धुळे महानगरपालिकेत सत्ता बदलाबद्दलची चर्चा दरम्यान झाल्या असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. धुळ्याहून उबेद कादरी, इंडिया आजतक न्यूज मराठी. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.